नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आपण आलो आहोत बालगंधर्व कला दालन येथे. येथे आयोजन करण्यात आले आहे रंग सप्तक कला प्रदर्शनाचे. पुण्यातील 7 कला शिक्षकांनी मिळून या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. पुणेकरांना या प्रदर्शनामध्ये नवीन नक्की काय पाहायला मिळणार आहे जाणून घेऊयात. या प्रदर्शनामध्ये 7 कला शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाची स्टाईल, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, प्रत्येकाची मांडणी, प्रत्येकाचे विषय हे वेगवेगळे आहेत. आज उद्या परवा म्हणजे 12 तारखेपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 8 असे हे प्रदर्शन हे सर्वांसाठी खुलं आहे. गड किल्ल्यांवरती बऱ्याच जणांनी फोटोग्राफी केलेली आहे, बऱ्याच जणांनी पेंटिंगच्या माध्यमातून पण प्रदर्शन केलेलं आहे. पण मला थोडंसं माझ्या अँगलनी गड किल्ला वेगळ्या अँगलनी कसा मांडता येईल तो प्रयत्न मी यामध्ये केला आहे. आता या ठिकाणी हडसर म्हणून एक किल्ला आहे जुन्नर परिसरामध्ये. त्या हडसर किल्ल्याच्या पायथ्यालाच हे तुमदार घर आहे. तर हा स्पॉट मला फार छान वाटला होता, मग मी त्याचं चित्रलेलं आहे. तर गड किल्ला म्हटल्यानंतर आपल्याला फक्त बुरुज, तटबंदी, पायऱ्या असंच दिसतं, पण मी गड किल्ल्याचा एक साधारण माझ्या दृष्टिकोनातून एक वेगळा अँगल मी तो चित्रात मांडलेला आहे. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगची खासियत अशी आहे की जो ज्यावेळेस मूळ चित्र म्हणजे ती निसर्गातली घटक कुठलेही असू दे, ह्या घटकांचा सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर तर ही कलाकाराला भावलेले त्याला भावलेली जी रचनात्मक चित्रं जी आहेत त्या रंगाशी धरून किंवा त्या घटकाला धरून ती रंगाची निर्मिती, चित्राची निर्मिती केली जाते. तर ह्या प्रामुख्याने ह्याला अमूर्त चित्र म्हणतात. आणि साधारण ह्या आता रंगसप्तक कला प्रदर्शनामध्ये 200 चित्र सर्व कला शिक्षकांनी मांडलेली आहेत. या विषयामध्ये भौमितिक आकार, नैसर्गिक आकार आणि अलंकारिक आकार असे 3 प्रकारचे आकार चित्रांमध्ये वापरले जातात. मासा हा जो आकार आपल्याला निसर्गामध्ये दिसतो, तर मासा निसर्गामध्ये जसा दिसतो तसा कलाकृतीमध्ये घेता येत नाही, त्यामुळे त्याचं रूपांतर भौमितिक किंवा अलंकारिक म्हणजे डेकोरेटिव्ह फॉर्म्समध्ये करावं लागतं. तर डेकोरेटिव्ह फॉर्म्सचा वापर करून त्या निसर्गातल्या माशाचं रूपांतर जे केलेलं आहे त्यानुसार ही पेंटिंग्स तयार केलेली आहे. तर ही जी 2 चित्रं दिसत आहेत तुम्हाला, ही मधुबनी शैलीतली चित्रं आहेत. निसर्ग चित्रातलेच घटक घेऊन क्रिएटिव्ह माइंडनी क्रिएटिव्ह लँडस्केप्स या ठिकाणी केलेली आहेत, की घरं, झाडं, गार्डन, फुलं, पानं हेच आकार घेऊन परंतु त्याला क्रिएटिव्ह फॉर्ममध्ये रूपांतर करून ही पेंटिंग्स मी केलेली आहेत. तर पेणाचा वापर जास्तीत जास्त करून मी एक अशी विषय घेतो की इथे विठ्ठलाची वारी म्हणजे पंढरपूरला आपण जातो, तर पंढरपुरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळे आतुरतेने जाऊन तिथे दर्शन घेतो. आणि ते जातानाचे जे काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात ह्या गोष्टी मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत आणि त्या चित्रातून कसं आपल्याला बाहेर काढता येईल, उतरता येईल ते मी या ठिकाणी उतरलेलं आहे. महाभारतावरती हे चित्र तयार केलं आहे. त्याच्यामध्ये रचना मला खूप भावलेली आहे. मी सुरुवातीला रचना मला डोक्यात जरा वेगळ्या पद्धतीची करायची होती, की जे फोकल पॉईंट या ठिकाणी घेऊन वरती काही थोडेसे रंग भरून बाकीची जी रचना आहे त्या रचनेला अनुसरून काही गोष्टी मी या ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत. सुद्धा वेळ असल्यामुळे मी एक छान प्रदर्शन मला खूप छान अनुभवता आलं. एका चित्रामध्ये संपूर्ण महाभारत त्यांनी अतिशय सुबकरित्या खूपच सुंदर मांडलं आहे. ती निसर्ग चित्र ही अप्रतिम आहेत, म्हणजे त्याला काही तोडच नाही आहे. गडकोटाचं चित्र ते पण फारच सुंदर आहे, म्हणजे असं वाटतं की आपण त्या गडावर खरंच उभे आहोत, सकाळ झाली आहे किंवा असं नुकतीच सूर्यकिरण आपण म्हणजे अनुभवतो आहे असं वाटतं. हे प्रदर्शन सर्वांनी जरूर बघा. लॉकडाऊननंतरचं पहिलंच रंगसप्तक कला प्रदर्शन बघून खरंच आनंद झाला. विविध चित्रकारांनी साकारलेले चित्र पाहण्यात खूप मजा आली. पुणेकरांनी आवर्जून वेळ काढून बालगंधर्वला हे प्रदर्शन पाहण्यास भेट द्यावी. हे प्रदर्शन खूप छान होतं, मला खूप आवडलं. ह्याच्यातलं माझं फेवरेट ड्रॉइंग होतं महाभारत आणि रामायण. ते गड किल्ले खूप छान होते. प्रदर्शन उत्तम आहे, शिक्षकांनी केलेलं प्रदर्शन आहे. आणि ड्रॉइंग टीचर हा आळशी असतो जनरली, पण हे पाहिल्यानंतर आळशी आहे असं वाटत नाही. नाही, टेक्नॉलॉजी तर ओरिजिनल हाताने जे काम केलेलं आहे क्रिएटिव्ह राहणार आहे. टेक्नॉलॉजी येत राहणार, बदलत राहणार, पण हाताचं काम नाही बदलत. मला आणखीन एक यानिमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा, तो असा आहे की आत्ता
25-30 वर्ष शाळेमध्ये सर्व्हिस केल्यानंतर बरेचसे कलाशिक्षक हे सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत आणि अशा कालखंडामध्ये शासनाने नवीन कलाशिक्षकांची भरतीच बंद केलेली आहे आणि आपला जो महत्त्वाचा जो शिक्षण खात्याचा विभाग आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षक किंवा प्राथमिक शिक्षणाचा विभाग, तर प्राथमिक शाळेमध्ये स्वतंत्र असं कलाशिक्षकच शासनाने आजपर्यंत नेमलेलं नाही आहे. आता जर शासनाने जी 10वीपर्यंत चित्रकला होती ती आता 8वीपर्यंत आणलेली आहे आणि 9वी-10वीला त्यांनी कला रसास्वाद नावाचा एक विषय दिला होता तोही आता ते काढून टाकण्याच्या मागे आहेत. त्यामुळे 8वीपर्यंत कसंबसं कलाशिक्षण शाळेमध्ये चालू आहे ते आता 9वी-10वीलाही बंद झालं आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं अंग आहे मुलांचं सर्वांगीण विकासाचं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक अंग याच्यामध्ये कुठेतरी खीळ बसेल आणि त्याच्यातून मग विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधली जाणार नाही. तर शासनाने कला विषय आणि कला शिक्षक यांच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे ते न करता कला विषयाला न्याय मिळवून द्यावा असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. वास्तविक पाहता चित्रकलेचा किंवा क्रीडा आणि कला हे जे दोन महत्त्वाचे विषय आहेत त्याचा पाया हा प्राथमिक शाळेमध्ये मजबूत होणं हे महत्त्वाचं आहे. पण प्राथमिक शाळेमध्ये आज स्वतंत्र कलाशिक्षक दिसत नाही. जे कार्यरत कलाशिक्षक आहेत त्यांचा प्रश्न नाही, परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, विद्यार्थ्यांचे कलागुण आणि क्रीडागुण आणि सांस्कृतिक गुण जपले जाणं जर महत्त्वाचं वाटत असेल तर शासनाने निश्चितपणे कला विषयाला न्याय दिला पाहिजे, कलाशिक्षकांची भरती केली पाहिजे, कलाशिक्षकांना योग्य त्या तासिका मिळाल्या पाहिजेत आणि कला विषयाला योग्य प्रकारे न्याय मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तो खुंटला नाही पाहिजे असं या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी सांगेन.